आता पाहूयात एक मोठी बातमी. मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार जळगाव मध्ये दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जंगी तयारी देखील झाली आहे. पाचोरा श्वासन आपला दारी कार्यक्रम होतोय आणि याच कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री इथं दाखल झालेले आहेत. त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आलेली आहे. आता उद्धव ठाकरेंनी जी टीका जळगावातून केलेली होती त्याला आता शिंदे इथंच काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि मुख्यमंत्री तिथं दाखल झालेले आहेत. त्यांच्या स्वागताची जंगी तयारी आपण या दृश्यातून पाहतोय. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा गराडा देखील आपल्याला इथं पाहायला मिळतोय. आणि फुलांची उधळण करण्यासाठी बुलडोझर देखील इथं लावण्यात आलेले. काही वेळातच मुख्यमंत्र्यांचं स्वागत, जंगी स्वागत खरं तर इथं होणार आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जळगावमध्ये दाखल झालेले आहेत. पाचोऱ्याच्या जवळ असलेल्या हडसन हेलिपॅडवरती ते उतरले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी पाचोरा शहरामध्ये जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे. आपण माझ्या मागे बघू शकतो, तब्बल 40 फूट लांब आणि 600 किलो वजनाचा हा फुलहार बनवण्यात आलेला आहे आणि याच मार्गानं त्यांच्या स्वागतासाठी हा हार सज्ज झालेला आहे. त्याचप्रमाणे शहरामध्ये त्यांचे समर्थक असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, हे देखील मोठ्या प्रमाणावरती दाखल झाली आहेत आणि एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहू शकतो जवळपास 18 ते 20 JCB माध्यमातून फुलांची उधळण केली जाणार आहे. त्यासाठी देखील हे JCB या ठिकाणी सज्ज झाले आहेत आणि आता हडसनपासून अवघ्या काहीच वेळामध्ये पाचोऱ्यामध्ये त्यांचं आगमन होणार आहे. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या ताफ्यामधनं दाखल होत आहेत. पाचोरा शहरात त्यांचं आगमन झाल्यानंतर शासन आपल्या दारी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचं उद्घाटन केलं जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी सभा होईल. सभा झाल्यानंतर मात्र पाचोरा शहरालगत असलेल्या एका नर्मदा कंपनीचं उद्घाटन आहे. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरी द्वारभेट होणार आहे आणि त्यानंतर परत जळगाव विमानतळाकडनं येऊन विमानाने मुंबईकडे ते रवाना होणार आहे. जळगाव नवीन पाटील, न्यूज 8 महाराष्ट्र, जळगाव.